खासदार संजय काका युवा मंच सांगली जिल्हा यांच्या वतीने व सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सेवा सनद या लाईफ लाईन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26/6/2022 ते 14/8/2022 या कालावधीमध्ये तासगाव तालुक्यामध्ये मोफत सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. बुधवार दिनांक 6/7/2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मणेराजुरी तालुका तासगाव येथे आरोग्य शिबिराचं उद्घाटन खासदार श्री संजय काका पाटील यांच्या शुभहस्ते पार पडलंय. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपभाऊ पवार, विजय एकुंडे, तुकाराम बेडगे, संचालक गणपती संघ, युवा नेते शशिकांत जमदाडे, साहिल एकुंडे, माजी सरपंच रावसाहेब पाटील, सचिन जमदाडे यांच्यासह कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे डॉक्टर सचिन पाटील उपस्थित, सावर्डे, कौलगे या ठिकाणी आलेले सगळे प्रमुख आपण आमचे सहकारी आणि या गावातल्या सगळ्या माता भगिनी तरुण मित्र वडिलांनी मंडळी, मी आपला वेळ घेणार नाही कारण आपल्याला आरोग्य शिबिराचं लवकर आवडून त्याच्यातनं कसलीही पुढची ऑपरेशन्स असतील किंवा कुठलीही ट्रीटमेंट असेल तर ते आपण सगळी मोफत करण्याची भूमिका घेतोय. यामध्ये नुसतं तपासलं, पेपरला फोटो काढून द्यायचे आहेत, कुठेतरी सोशल मीडियामध्ये याचं काम करायचं आहे, काहीही करायचं नाही. तुमच्या गरीब माणसांचे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत म्हणून आपण हा उपक्रम आपण घेतलेला आहे. कसलेही ऑपरेशन्स असू देत, तुम्हाला बिना पैशाची सगळी ऑपरेशन्स केली जातील, कुठलीही अडचण असणार नाही. दोन्ही हॉस्पिटल आपल्या बरोबर आहेत त्यामुळं अडचण नाही. चष्मे असतील, औषध असतील, त्याच्या पुढची ट्रीटमेंट असेल, ऑपरेशन्स असतील, तर त्या सगळ्या गोष्टी हार्टपासून सगळ्या आपल्याला मोफत केल्या जातील हा विश्वास तुम्हाला देतो. आणि हे करणारी सगळी आपली मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने धडपडून काम करतायत. हे पुन्हा उद्या जिल्हाभर करूया. आता त्यांनी तालुका विधानसभा मतदारसंघ घेतलाय, त्याच्यामध्ये हातनुरचा आपला दादा पाटील आहे, दीपक आहेत, बाकीचे त्यांना सहकारी करणारी मंडळी, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालवलेलं आहे. याचा फायदा जास्तीत जास्त घ्या आणि तुमचे आशीर्वाद पाहिजेत म्हणून हा चाललेला उपक्रम. प्रदीपभाऊने विनंती केली की आपल्या शेजारच्या आसपासच्या लोकांना कळत असेल तर त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती द्या, एवढी आपल्याला विनंती करतो आणि या गोष्टीचा आपण फायदा घ्यावा अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव, सांगली.